पनवेल नगरपालिकेचा 2015-2016 अर्थसंकल्प बुधवारी नगरपालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, पालिकेचे नगराध्यक्ष आदींसहित नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी प्रॉपर्टी टॅक्स, अपंगांचं पुनर्वसन, घनकचरा व्यवस्थापन, महिला बालकल्याण समितीच्या वतीने हळदी कुंकूच्या निमित्ताने शहरात लावण्यात येणारे बॅनर, नगरपालिकेच्या रिकाम्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था, वाढत्या बँकांवर टॅक्स लावण्याची मागणी आदी मुद्दे सादर करण्यात आले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी नगरसेवक संदीप पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळेस अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नगरसेवक संदीप पाटील यांनी अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर आपली नाराजी दर्शवली. संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार हे बजेट नागरिकांसाठी अन्यायकारक आहे. प्रशासन कोणतंच काम करत नाही. प्रशासन काम करण्याचं केवळ ढोंग करत असतं. प्रॉपर्टी टॅक्स 26% केला आहे. 26% हे सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक आहेत. काय म्हणाले संदीप पाटील जाणून घेऊयात. आज पनवेल नगर परिषदेचा सन 2014-15 सुधारित आणि 15-16 नवीन अर्थसंकल्प मांडण्यासाठी स्थायी समिती बोलवली होती. आजचा हा जो बजेट मांडला आहे हा पूर्णपणे नागरिकांवर अन्यायकारक आहे असं मी म्हणेल. कारण गेल्या 5-6 वर्षापासून मग शेतकरी कामगार पक्ष, शिवसेनेची आम्ही जी सत्ता होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कराचा बोजा नागरिकांवर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेत होतो. परंतु यांनी आता विधानसभेच्या निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर नागरिकांना जो दिलेला शब्द होता तो ताबडतोब बारगडून म्हणजे म्हटलं तरी चालू शकेल आणि ताबडतोब एकत्रित मालमत्ता कर ज्याला प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो तो 26% नेण्याचा प्रस्ताव या नगरपालिकेने मांडला होता त्याला आम्ही कडाडून आता विरोध केलेला आहे. याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे याच्या दर प्रत्येक निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आम्ही काहीतरी फार मोठं करतोय असं खोट्याचा अवपणा दाखवणं याच्यामध्ये करत होते. परंतु बजेट प्रोव्हिजनमध्ये ज्याला आपण गरिबांकरता बजेट ज्या कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यांनी याला कंपल्सरी आपल्याला मांडायला सांगितलेलं असतो त्या पुअर बजेटची गेल्या वर्षामध्ये 1 रुपया देखील यांनी खर्च पडलेला नाही आहे. म्हणजे फक्त त्यांच्या दाखवण्यापुरता लोकांपुरता आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं बजेटमध्ये प्रोव्हिजन करायची परंतु लोकांकरता 1 रुपया त्यांनी खर्च काय केलेला नाही आहे. एवढ्यावरच नाही तर अपंग पुनर्वसन ह्या हेडखाली 3% राखीव निधी जी असते ती संपवायला पाहिजे होती. गेली नगरपालिकेची ही शोकांतिका आहे की 2 वर्षांमध्ये 1 रुपयाचं देखील काम याच्यामध्ये या बजेटमध्ये खर्च पडलेला तिथं दिसत नाही आणि त्या पद्धतीने जाहीर कबूल केलेला आहे. आणि अशा प्रकारे या मांडलेल्या नगरपालिकेने मांडलेल्या बजेटला आम्ही विरोध करून नागरिकांवर लावलेला 26% जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच इतर अनेक बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या बजेट प्रोव्हिजन आणि अपंगांसाठी जे आहेत त्या या मार्च अखेर ज्यांच्या वस्तू ताबडतोब त्यांना ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या देण्यात याव्यात. खास करून तक्क्या आणि समाज मंदिर ह्या ज्या 2 गोष्टी होत्या रोहिदासवाड्यातल्या आणि तक्क्यासाठी ज्या 3 वर्षापासून चालू केलेली कामं बंद करण्याचा काम यांच्या नेत्यांनी केला होता आणि त्याच्यामुळे बजेट प्रोव्हिजन देखील ते करत नव्हते. आज प्रत्येक गोष्टीसाठी जवळजवळ 2 आणि 2.5 कोटी अशी दोन्ही यांच्यासाठी आम्ही तरतूद करण्यास भाग पडलेला आहे.